नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपणास माहित आहे की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व लेक्चर्स ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले आहेत. आता आपले प्रॅक्टिकल्स ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचे अजूनही बाकी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला अजून तरी कॉलेजला यायची परवानगी महाराष्ट्र शासनाने दिलेली नाही, त्यामुळे आपण प्रॅक्टिकलसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं इथून पुढं घेणार आहोत. तर आपला ई जे थ्री आर म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनच्या थर्ड सेमच्या ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयाचे प्रॅक्टिकल इथून पुढं आपण घेणार आहोत. तर ॲप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स ह्या विषयाचं पहिलं प्रॅक्टिकल आपल्या मॅन्युअलनुसार सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर हे आहे. तर आपण थिअरीमध्ये पहिल्या चॅप्टरमध्ये सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायर काय आहे हे आपण पूर्णपणे शिकलेलं आहोत. त्यामध्ये आपण बघू शकतो की ही सर्किट डायग्राम ही सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरची सर्किट डायग्राम आपण शिकलेलं आहोत. इथून आपण एसी इनपुट सिग्नल मिलीव्होल्टमध्ये इनपुटला देणार आहोत आणि इथं आउटपुटला आपल्याला ॲम्प्लिफाईड एसी आउटपुट सिग्नल मिळतो. फक्त इनपुट आणि आउटपुट ह्या सिग्नलमध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट आपल्याला बघायला मिळते. म्हणजे आता आपण काय करणार आहोत, इनपुट एसी सिग्नल मिलीव्होल्टमध्ये ह्या किटला हे जे किट आहे आपलं सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरचं ह्या किटला इथून आपण इनपुट सिग्नल मिलीव्होल्टमध्ये देणार आहोत आणि इथं आपल्याला आउटपुटला ॲम्प्लिफाईड एसी आउटपुट सिग्नल पाहायचं आहे. तसंच आपल्याला काय पाहायचं आहे अजून की इनपुट आणि आउटपुट ह्या दोन्हीमध्ये 180 डिग्री फेज शिफ्ट पण बघायची आहे. ह्यामध्ये आपण हे त्याची फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स बघितला होता. फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्समध्ये काय आपल्याला दिसलं की ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी कमी असते ह्या कमी फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला आउटपुट व्होल्टेज कमी मिळतं, मात्र एका ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर आपल्याला कॉन्स्टंट आउटपुट व्होल्टेज मिळायला चालू होतं आणि परत हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीनंतर पुन्हा एकदा आउटपुट व्होल्टेज कमी व्हायला चालू होतं. तर आता आपण काय करणार आहोत की ह्या फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्ससाठी आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. हे एक्सपेरिमेंट नंबर 1 आहे. ही प्रॅक्टिकल सर्किट डायग्राम ही सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरची प्रॅक्टिकल सर्किट डायग्राम आहे. जी आपण वर्गामध्ये शिकलो होतो तीच डायग्राम इथं आपण ड्रॉ केलेली आहे. ह्या डायग्रामसाठी मला काय काय लागतं, तर CRO, फंक्शन जनरेटर, रेग्युलेटेड DC पॉवर सप्लाय, ट्रान्झिस्टर, रेजिस्टर, कॅपॅसिटर ह्या सगळ्या गोष्टी मला लागतात. जसं की आपणास माहीत आहे की हा CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप आहे. कॅथोड रे ऑसिलोस्कोप आपण सायंटेक या कंपनीचा 20 MHz घेतलेला आहे. आपण आपल्याकडे रेडीमेड सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरचं किट आहे. ह्या किटमध्ये इनबिल्ट ट्रान्झिस्टर आणि हे सगळं सर्किटनुसार आपण कॉम्पोनंट ह्या किटमध्ये कनेक्ट केलेले आहेत. आणि हा फंक्शन जनरेटर आहे. ह्या फंक्शन जनरेटरमधून आपण व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी आणि व्हॅरिएबल ॲम्प्लिट्यूडचा इनपुट AC सिग्नल, ट्रँग्युलर सिग्नल, स्क्वेअर सिग्नल किंवा DC सिग्नल्स आपण इनपुट देऊ शकतो. त्यामुळे आता इनपुट हे आपण ह्या फंक्शन जनरेटरमधून ह्या 2 पिनमध्ये देणार आहे आणि इथून आपल्याला आउटपुट सिग्नल पाहायचा आहे. फंक्शन जनरेटरपासून ह्या 2 वायर्स आलेले आहेत. ह्या 2 वायर आपण ह्या सिंगल स्टेज कॉमन इमिटर ॲम्प्लिफायरला इनपुट म्हणून दिलेल्या आहेत. ही पॉझिटिव्ह वायर आहे, ही आपण वरच्या साईडला दिलेली आहे आणि ही निगेटिव्ह वायर आहे, ही खालच्या साईडला आपण दिलेली आहे. आपल्याला हे 2 पॉईंट शॉर्ट करायचे आहेत, कारण आपल्याला इमिटर बायपास कॅपॅसिटर AC सिग्नल असल्यामुळं वापरावा लागतो. त्यामुळं हे 2 पॉईंट शॉर्ट केलेले आहेत आणि आउटपुट जो आहे ते आउटपुट आपल्याला इथून CRO वर आपल्याला हे आउटपुट सिग्नल ह्या प्रोबमधून आपल्याला ऑब्झर्व करायची आहे. जसं की आपण आता बघितलेलं आहे की मी तुम्हाला सांगितलं होतं की फंक्शन जनरेटरमधून आपण इनपुट सिग्नल देणार आहोत. तर हा फंक्शन जनरेटरमधून हे पॉझिटिव्ह आलेलं आहे ते मी इथं दिलेलं आहे सर्किटमध्ये आणि निगेटिव्ह आहे ते खालच्या साईडला दिलेलं आहे. आणि आउटपुट जे मला आता CRO वर बघायचं आहे, ही CRO मधनं प्रोब घेतलेली आहे. ही प्रोबचं निगेटिव्ह मी खालच्या साईडला दिलेलं आहे आणि आउटपुट सिग्नल हा कलेक्टरच्या टर्मिनलला मी पाहत आहे. तर आपल्याला आता काय पाहायचं आहे की इनपुट सिग्नल आपण किती दिलेला आहे.
इथं दिसतंय की इनपुट सिग्नलची अँप्लिट्यूड आहे ही 327 मिली व्होल्ट आहे. म्हणजे ऑब्झर्वेशन टेबलमध्ये आपल्याला बघायचं आहे इनपुट सिग्नल इन मिली व्होल्ट टू बी केप्ट कॉन्स्टंट, हे 327 मिली व्होल्ट आपण इतका इनपुट सिग्नल दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इनपुट सिग्नलचा जो अँप्लिट्यूड आहे तो अँप्लिट्यूड हा 327 मिली व्होल्ट कॉन्स्टंट ठेवायचा आहे, आणि इथून आपल्याला इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हॅरी करत जायचं आहे आणि आउटपुट व्होल्टेज इथं मेजर करत जायचं आहे. गेन कॅल्क्युलेट करताना आपल्याला आउटपुट व्होल्टेज म्हणजे हे VO डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज हे VIN ह्या दोन्हीचं डिव्हिजन करून गेन कॅल्क्युलेट करायचे आहे, आणि गेन इन DB 20 लॉग VO अपॉन VI अशा पद्धतीनं आपल्याला आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. आता फंक्शन जनरेटरवरून आपण 325 मिली व्होल्ट हा सिग्नल कॉन्स्टंट आपण इनपुटला दिलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की इनपुट सिग्नलची फ्रिक्वेन्सी चेंज करायची आहे. फ्रिक्वेन्सी मेजर करण्यासाठी आपण हा नॉब आत दाबल्यानंतर आता आपल्याला फ्रिक्वेन्सी किती आहे ते दाखवतो. साधारण आता फ्रिक्वेन्सी 6.30 हर्ट्स आहे. म्हणजे पहिलं रिडिंग आपण घेणार आहे 6.30 हर्ट्सला. आउटपुट व्होल्टेज यावेळेस किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आउटपुट व्होल्टेज आपण बघितले आहे, हे आपल्याला हा जो XY मोडमध्ये जर मी हा टाकला तर मला आउटपुट व्होल्टेज इथं बघायला मिळतं. तर आउटपुट व्होल्टेज आपण कसं कॅल्क्युलेट करणार, व्हर्टिकल लाईन्स म्हणजे साधारण बघा हे आता एक आहे, एक मल्टिप्लायड एक पण नाही आहे, हे एकपेक्षा पण कमी आहे. आता हे खूप कमी फ्रिक्वेन्सी असल्यामुळे हे कॉन्स्टंट राहत नाही, तरी पण कॉन्स्टंट करण्याचा प्रयत्न करतो, पण हे एकपेक्षा पण खूप कमी आहे. साधारण 0.5 मल्टिप्लायड बाय 0.5 म्हणजे आपल्याला आउटपुट व्होल्टेज हे 0.25 व्होल्ट इतका आउटपुट आपल्याला मिळत आहे. ह्याच्यानंतर आपण दुसरं रिडिंग हे साधारण 50 हर्ट्सला घेऊया. 50 हर्ट्स इथून आपल्याला फ्रिक्वेन्सी व्हेरी करायची आहे. साधारण 50 हर्ट्स आहे आणि इथं आपल्याला आउटपुट सिग्नल हा 1, 2, 3 व्हर्टिकल लाईन्स मल्टिप्लाइड बाय 0.5 म्हणजे इथं आपल्याला आउटपुट सिग्नल हा 1.5 व्होल्ट इतका मिळालेला आहे. म्हणजे इनपुट सिग्नल 327 मिली व्होल्ट आहे आणि आउटपुट 1.5 व्होल्ट आहे. म्हणजे आपल्याला व्होल्टेज अँप्लिफिकेशन इथं बघायला मिळते. नंतरचं रिडिंग आपण शंभर हर्ट्सला आउटपुट व्होल्टेज 1, 2, 3, 3.8 × 0.5 म्हणजे 1.9 व्होल्ट मिळालेला आहे. अशा पद्धतीनं आपण पुढचे रिडिंग घेणार आहोत. म्हणजे आता चौथं रिडिंग मी 250 हर्ट्सला घेणार आहे. जसं की आपण आत्ता बघितलं होतं की पहिलं रिडिंग मी घेऊन दाखवलं होतं, त्याच्यानंतर हे सगळे रिडिंग आपण घेतलेले आहेत. इथं जर बघायचं असेल तर आपण बघू शकतो मी हे XY मोडवर टाकतो आउटपुट व्होल्टेज, आणि इथून मी इनपुट व्होल्टेज आपण हे 0 पासून व्हॅरी करायला चालू करू. ज्यावेळेस इनपुट व्होल्टेज एकदम कमी आहे त्यावेळेस आउटपुट व्होल्टेज 0 नाही. जसं जसं मी इनपुट फ्रिक्वेन्सी वाढवतो आहे तसं तसं आउटपुट व्होल्टेज वाढायला चालू आहे. आता या ठराविक पॉईंटनंतर आउटपुट व्होल्टेज आपलं कॉन्स्टंट राहायला सुरुवात होईल. इथून मी बघितलेलं आहे, इथून मी आपण फ्रिक्वेन्सी इथून व्हॅरी करतो. फ्रिक्वेन्सी व्हॅरी करता करता आपण जसं की बघतो, जशी फ्रिक्वेन्सी आता 90 चालू इथं जशी फ्रिक्वेन्सी आता ह्या फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये आपला आउटपुट व्होल्टेज साधारण कॉन्स्टंट राहिलेला आहे. 5 किलो हर्ट्स, 9 किलो हर्ट्स, 20 किलो हर्ट्स. पण तिथून पुढं आउटपुट व्होल्टेज जसं की आपण CR बघत आहे की आउटपुट व्होल्टेज कमी व्हायला चालू झालेलं आहे, आणि एकदम फ्रिक्वेन्सी जर वाढवली तर आउटपुट व्होल्टेज कमी होते. म्हणजेच आपल्याला असं दिसतं आहे की ह्या कॅल्क्युलेशननुसार की जर फ्रिक्वेन्सी कमी असेल तर आउटपुट व्होल्टेज
कमी राहत आहे आणि एका ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर म्हणजे मिड फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये आउटपुट व्होल्टेज हे इथं कॉन्स्टंट राहत आहे आणि हायर फ्रिक्वेन्सी म्हणजे एका हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीनंतर परत आउटपुट व्होल्टेज कमी व्हायला चालू होत आहे. जसं की आपण फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्समध्ये शिकलो आहे की कमी फ्रिक्वेन्सी असेल म्हणजे इनपुट फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर आउटपुट व्होल्टेज इथं आपल्याला कमी पाहायला मिळतंय. एका ठराविक फ्रिक्वेन्सीनंतर मिड फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये आउटपुट व्होल्टेज आपलं कॉन्स्टंट राहते आणि हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सीनंतर म्हणजे साधारण 100 kHz या फ्रिक्वेन्सीनंतर किंवा 50 kHz या इथं आपण बघितलेलं आहे की इथं आपलं 20 kHz 7.33 म्हणजे 2.4 V आपल्याला राहिलं पण 30 kHz आपलं आउटपुट व्होल्टेज कमी व्हायला चालू होतं. म्हणजे इथून परत 30 kHz या फ्रिक्वेन्सीनंतर परत आपलं आउटपुट व्होल्टेज कमी होताना दिसतंय. हे आपण सर्व कॅल्क्युलेशन्स ऑब्झर्वेशन्स घेतलेले आहेत आणि ह्या ऑब्झर्वेशन्सवरून व्होल्टेज गेन आपण आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज म्हणजे आउटपुट व्होल्टेज इथं 0.25 V आहे आणि इनपुट व्होल्टेज हे 327 mV म्हणजे 0.327 एवढं आहे. तर इथं आपल्याला गेन मिळालेले आहे 0.76 आणि गेन इन dB कॅल्क्युलेट करताना आपण 20 log 0.76 म्हणजे -2.38 अशी एवढी येत आहे. तरी हे पुढचे सगळे रिडिंग्स मी घेऊन त्याच्यावरनं व्होल्टेज गेन आणि गेन इन dB ह्या सर्वांचे कॅल्क्युलेशन्स केलेले आहेत. तुम्ही पण एकदा ही सर्व कॅल्क्युलेशन्स नीट करून पहा आणि हाय इथं लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्या फ्रिक्वेन्सीनंतर आपल्याला गेन इथं बघा 2.4 V ही गेन कॉन्स्टंट बघायला मिळत आहे. तर पहिल्यांदा 2.4 V ही गेन आपल्याला 500 Hz ह्या फ्रिक्वेन्सीला मिळालेली आहे आणि शेवट ही 20 kHz ह्या फ्रिक्वेन्सीला मिळालेली आहे. म्हणजे आपण लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ही 500 Hz धरू शकतो आणि हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी ही 20 kHz धरू शकतो. तर आपल्याला बँडविड्थ काढताना डिफरन्स बिटवीन हायर कट ऑफ फ्रिक्वेन्सी अँड लोअर कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे 220 kHz 20 kHz -500 Hz म्हणजे 19.5 kHz ही आपल्याला बँडविड्थ पाहायला मिळत आहे. ह्यामध्ये अजून आपल्याला एक गोष्ट बघायची आहे ज्यामध्ये सिंगल स्टेज जर आपला ॲम्प्लिफायर असेल तर आपल्याला फेज इन्व्हर्जन बघायला मिळालं पाहिजे. इनपुट आणि आउटपुट सिग्नलमध्ये आपल्याला फेज इन्व्हर्जन पाहायचं आहे. तर आपण इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल दोन्ही देऊन फेज इन्व्हर्जन होत आहे का ते पाहू. जसं की मी आता बघितले CRO हा ड्युएल मोडमध्ये लावलेला आहे आणि दोन्ही मी इथं CRO प्रोब्स कनेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे एक प्रोब ही इनपुटची वेवफॉर्म कनेक्ट करण्या बघण्यासाठी कनेक्ट केलेली आहे आणि दुसरी आउटपुटची वेवफॉर्म कनेक्ट करण्यासाठी केलेली आहे. आता ही आउटपुटची वेवफॉर्म जर मी इथनं प्रोब काढला तर मला कळतं की ही आउटपुटची वेवफॉर्म गेली. म्हणजे ही जी वेवफॉर्म आहे ती इनपुटची वेवफॉर्म आहे आणि आता मी आउटपुटची वेवफॉर्म त्याला कनेक्ट केलेलं आहे. तर इथं स्पष्टपणे दिसतं की ज्यावेळेस इनपुट सिग्नल हा निगेटिव्ह हाफ सायकलला जातो त्यावेळेस आउटपुट सिग्नल हा पॉझिटिव्ह हाफ सायकलला जातो. म्हणजेच देर इज 180 degree फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट सिग्नल. जसं की आपण शिकवताना सांगितलं होतं की इनपुट AC सिग्नल आणि आउटपुट AC सिग्नलमध्ये 180 degree फेज शिफ्ट आहे. तो सेम आपल्याला इथं निगेटिव्ह हाफ सायकल इनपुट सिग्नलचे असताना आउटपुट सिग्नल पॉझिटिव्ह हाफ सायकलमध्ये जातो. म्हणजेच देर इज 180 degree फेज शिफ्ट बिटवीन इनपुट अँड आउटपुट सिग्नल आहे. तर हा एक्सपेरिमेंट आता इथं पूर्ण होत आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये बँडविड्थचं कॅल्क्युलेशन हे बँडविड्थ आपण इथं 19.5 kHz ही इथं आपण लिहायची आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला कन्क्लुजन आणि रेकमेंडेशनमध्ये आपल्याला पाहायला काय लिहायचं आहे की कन्क्लुजनमध्ये आपल्याला काय कळलं की ह्या ॲम्प्लिफायरची गेन आहे ही 500 Hz ते 20 kHz ह्या रेंजमध्ये कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर आपल्याला इनपुट सिग्नल हा 500 Hz ते 20 kHz म्हणजे आपल्या ऑडिओ फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये जर आपल्याला एखादा ॲम्प्लिफायर तयार करायचा असेल तर आपण सिंगल स्टेज RC कपल्ड ॲम्प्लिफायर प्रेफर करू शकतो. धन्यवाद.